सहसा वॉशिंग मशीनमध्ये आपण कपडे धुण्यासाठी टाकलं की मशीन सांगितल्याप्रमाणे त्याला पाण्याचा पुरवठा करून मशीनच स्वच्छ कपडे धुते. सोलापूर येथील मंगळवेढा तालुक्यातील वैभव मोडक यांनी वॉशिंग मशीनमधून निघणाऱ्या सांडपाण्याचा पुनर्वापर करण्याचे एक तंत्र विकसित केले आहे, ज्यामुळे त्या सांडपाण्याचा वापर पुढे आपणाला करता येईल. आपण पाहूयात नेमके हे तंत्र काय आहे ते. मी वैभव मोडक. पाण्याचा पुनर्वापर कशा पद्धतीने आपण करायचा याबद्दलचं हे माझं वेस्ट वॉटर रियूज टेक्नॉलॉजी ही मी डेव्हलप केलेली आहे. आज पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणावरती खर्च येतात. वॉटर ट्रीटमेंट प्लांटची उभारणी वगैरे करावी लागते, परंतु ते अतिशय खर्चिक स्वरूपच आहे. परंतु आपल्या कौटुंबिक जे तुमच्याकडे पाणी उपलब्ध आहे आणि ज्याचं आपण सांडपाण्यामध्ये रूपांतर होतं, ते पाणी आपण काही प्रमाणामध्ये या ठिकाणी वाचवणार आहोत. आपण कपडे धुतल्यानंतर बिनधास्तपणे बाथरूममध्ये सोडून देतो, तर या पाण्याचा पुनर्वापर हा आपण टॉयलेटसाठी करणार आहोत. या ठिकाणी तुमच्या स्किनला कोणत्याही प्रकारचा पाण्याचा स्पर्श होत नाही आहे. आता या ठिकाणी हे वॉशिंग मशीनचं पाणी आपलं आहे, हे पाणी आपण या ठिकाणी ड्रेन केलेलं आहे. हे ड्रेन केलेलं पाणी या ठिकाणी एका छोट्या हौदामध्ये एकत्रित होतं. हे एकत्रित केलेलं पाणी या मोटरीच्या माध्यमातून या पद्धतीने हे याच्यामध्ये पाणी एकत्रित गोळा होतं. हे गोळा झालेलं पाणी या हा पॅनल टँक आहे, त्या पॅनल टँकमध्ये किती आहे ते आपण या ठिकाणी तुम्हाला लेवल कळू शकते की आपल्या ह्याच्यामध्ये वॉटर टँकमध्ये पाणी किती आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये आपल्या कपड्यातला जो गाळ वगैरे आहे तो कपड्यातला गाळ वगैरे सगळा या ठिकाणी बसणार आहे. ते पुढं नंतर याच्यामध्ये आता आपल्याला टॉयलेटला पाणी द्यायचं आहे, तर आपण टॉयलेटसाठी म्हणून हा जो फ्लश टँक आहे या फ्लश टँकमध्ये आपण ते पाणी घेतलेलं आहे. हे पाणी आता या ठिकाणी मी फ्लश करतो. बघा, या ठिकाणी पाणी फ्लश केलेलं आहे. तर हा जो टँक आहे हा भरायला पुन्हा 3 ते 4 मिनटं लागतात. हे जे आपण पाण्याचा म्हणजे सांडपाण्याचा पुनर्वापर करणार आहे की हे तुम्हाला अतिशय स्वच्छ स्वरूपाचा आता याच्यामध्ये हेच म्हणजे गढूळ पाणी आहे. हे ज्यावेळेला वॉशिंग मशीनमधून पाणी आपलं जे येतं त्यावेळेला ते अशा स्वरूपाचं आहे, अशा स्वरूपाचं असतं. आणि आता तुम्ही मगाशी बघितलेलं होतं ते पाणी आपलं ह्याच्यामध्ये पडलं. यात जो खाली साठणारा गाळ आहे तो या ठिकाणी साठणार आहे, आणि हे जे आहे ते आपण या माध्यमातून ते पाणी खालीच सोडणार आहोत. जो आपला गाळ आहे तो या पद्धतीने. उन्हाळ्याच्या दिवसात सोलापूरकरांना पाणी टंचाईचा मोठा सामना करावा लागतो, परंतु मोडक यांनी तयार केलेल्या या जुगाडमुळे पाण्याचे प्रश्न सुटतील अशी आशा आपण व्यक्त करूयात. अनुराग सुतकर, न्यूज 18 लोकमत, सोलापूर.